हाय हॅलो नमस्ते, मी कल्पना, कल्पनाच रेसिपी मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे। नवरात्रीचे उपवास चालू आहे आणि ह्या नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये वेगवेगळे पदार्थ असे उपवासाचे बनवले जातात। त्यातलाच एक पदार्थ मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे, ती म्हणजे साबुदाणा आणि वऱ्याची घावणी। प्रत्येकाला प्रश्न पडतो का घावणी बनवल्यानंतर ती थंड झाली की वातट होतात आणि कडक होतात, तर यासाठी आज मी तुम्हाला काही टीप आणि ट्रिक देणार आहे का ही घावणी वातट पण नाही होणार आणि कडक पण नाही होणार। त्यासाठी तुम्हाला ही रेसिपी पूर्ण पाहावी लागेल। रेसिपी जर आवडली तर रेसिपीला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। खिचडी खाऊन जर कंटाळा आला असेल तर ही रेसिपी तुम्ही थोडीशी पूर्वतयारी केली तर पटकन होते, तर नक्की तुम्ही एकदा ट्राय करा। चला मग त्यासाठी तुम्हाला इथे दाखवते मी या रेसिपीसाठी पूर्वतयारी काय करायची। वरई आणि साबुदाण्याची ही घावणी बनवलेली आहे, तर त्यासाठी आपल्याला वरई आणि साबुदाणे हे जे आहे ते भिजत ठेवायचे अगोदर 4 ते 5 तास। त्यानंतर तुम्ही बटाटे जे आहे ते उकडून घ्यायचे, हे भाजीसाठी आपल्याला उपयोगी येणार आहे। तुम्ही बघू शकता इथे मी प्रमाण सांगते तुम्हाला। इथे शेंगदाण्याचा कूट पण मी करून घेतलेला आहे, हिरव्या मिरचीचा ठेचा करून घेतलेला आहे। इथे बघू शकता भाजलेले शेंगदाण्याचा कूट मी बारीक करून घेतलेला आहे, हिरवी मिरची बारीक करून घेतलेली आहे। पाव वाटी साबुदाणे घेतलेले, 1 वाटी वरईचे तांदूळ घेतलेले आणि 1 वाटी दही घेतलेले, ती पण छोटी वाटी घेतलेली। दही हे आंबट आपल्याला नको आहे। तर त्यानंतर बटाटे घेतलेले, बटाटे इथे आपल्याला घावण्यामध्ये पण टाकायचे आणि आपल्याला भाजी पण बनवायची आहे। ऑलरेडी इथे मी बघू शकता तुम्ही वरईचे तांदूळ जे आहे ते 5 ते 7 तास झालेले हे भिजत ठेवलेले आहेत। यामधलं पाणी काढून आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे। त्यानंतर साबुदाणे पण इथे भिजून ठेवलेले, थोडेसे साबुदाणे घेतले होते त्याचे पाव वाटी झालेले आहेत। साबुदाणे चांगले भिजले पाहिजे कारण ते वरईमध्ये वाटताना जर कडक असतील तर वाटले जाणार नाही। इथे आता आपण बटाट्याची पहिली भाजी बनवून घेऊया। जे 2 बटाटे मी घेतलेले आहेत त्याचे बारीक काप करून घ्यायचे या पद्धतीचे। त्यानंतर कढई जी आहे ती गॅसवरती मी गरम करायला ठेवली आहे। यामध्ये तुम्ही तेल किंवा तूप टाकू शकता। इथे मी 1/2 चमचा जिरं टाकलेलं आहे। जर उपवासाला तुम्ही जिरं खात नसाल तर ते स्किप केलं तरी चालेल। त्यानंतर तिखट तुम्हाला किती पाहिजे त्यानुसार आपल्याला हिरवी मिरची वाटलेली आहे ती टाकायची आहे। थोडीशी ती परतून घ्यायची। त्यानंतर बटाटे टाकायचे, बटाटे पण चांगले परतून घ्यायचे। थोडेसे बटाटे परतले का यामध्ये आपल्याला भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे। हा जो कूट आहे तो मी बारीक वाटून घेतलेला आहे। याची थोडीशी आपल्याला ग्रेव्हीवाली भाजी बनवायची, त्यासाठी बारीक कूटाचीच आपल्याला गरज आहे। तर 3 चमचे मी इथे शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे, थोडंसं मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर 1 ते 1.5 ग्लास आपल्याला यामध्ये पाणी टाकायचं आहे। अतिशय सोप्या पद्धतीने ही भाजी कशी करायची इथे मी दाखवलेलं आहे। पाणी टाकून आपल्याला झाकण लावून 5 ते 6 मिनिटं छानपैकी मंद गॅसवरती ही भाजी शिजवून द्यायची। ऑलरेडी आपला बटाटा शिजलेला आहे, यामध्ये शेंगदाण्याचे टाकलेले आहेत ते आणि बटाटा, छानपैकी एक ग्रेव्ही तयार होईल। त्यासाठी आपल्याला झाकण लावून शिजवून द्यायची भाजी। ते इथं तुम्ही बघू शकता उपवासाचा सेंधा नमक मी इथे भाजीसाठी वापरलेला आहे। चवीनुसार हे मीठ टाकायचं आपल्याला, एकदम मिक्स करून घ्यायचं आहे, झाकण ठेवायचं आहे आणि त्यानंतर मंद गॅसवरती आपल्याला 6 ते 7 मिनिटं ही भाजी होऊन द्यायची। दुसऱ्या साईडला इथे तुम्ही बघू शकता वरईचे तांदूळ जे आहेत ते भिजवले होते, त्यामधलं सगळं पाणी काढायचं आहे आणि मिक्सरच्या जारमध्ये हे टाकून घ्यायचं आहे। साबुदाणा जो आहे तो पण आपल्याला यामध्येच टाकायचा आहे। त्यानंतर दही, साबुदाणा फक्त हा चांगला भिजला पाहिजे, नाहीतर तुम्ही वरे जेव्हा भिजवतात त्यामध्ये जर साबुदाणा टाकला तरी छान भिजला जातो। व्हिडिओच्या स्टार्टिंगलाच मी तुम्हाला सांगितले आहे की घावणी आपल्याला नरम बनवायची, त्यासाठी तुम्हाला काही इथे टिप्स सांगणार आहे। तर त्यासाठी इथे तुम्हाला वरई आणि साबुदाणा जेव्हा आपण मिक्सरमध्ये वाटतो तेव्हाच आपल्याला इथे 1/2 बटाटा आहे तो मिक्सरच्या जारमध्ये टाकून वरई आणि साबुदाण्याबरोबर वाटून घ्यायचा आहे। बारीक पेस्ट बनवायची या पद्धतीची। ही घावणी आपण इन्स्टंट बनवत आहोत, त्यासाठी आपल्याला इथे घावणी जी आहे ती जाळीदार बनण्यासाठी इथे मी इनोचा वापर केलेला आहे। 1/2 चमचा मी इनो घेतलेला आहे। या बदली तुम्ही 2 ते 3 चिमूटभर खायचा सोडा पण वापरला तरी चालेल। इनो चांगला मिक्स करून घ्यायचा आहे। दुसऱ्या साईडला बटाट्याची भाजी आपण ठेवली होती, तर 6 ते 7 मिनिटं झालेले आहे, भाजीची चांगली ग्रेव्ही पण आटलेली आहे तुम्ही बघू शकता। आता ही भाजी आपली तयार झालेली आहे, ग्रेव्ही पण थोडीशी घट्ट झालेली आहे बघू शकता तुम्ही। तर यामध्ये आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे। तुम्ही जर उपवासाला कोथिंबीर किंवा जिरं खात नसाल तर स्किप केलं तरी चालेल। तर ही भाजी तयार झालेली आहे। दुसऱ्या साईडला आपण गॅसवरती मी इथे पॅन ठेवलेला आहे, छोटा मीडियम साईजचा पॅन ठेवलेला आहे। त्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आपल्याला, तेल टाकून सगळीकडे मिक्स करून घ्यायचं आहे। घावण्याचं बॅटर बनवलेलं आहे, यामध्ये सुद्धा आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे तुम्ही बघू शकता। या पद्धतीचं जास्त पातळ पण नाही आहे आणि जास्त घट्ट पण नाही आहे हे बॅटर बनवलेलं। तर आता पॅन गरम झालेला आहे, पॅनमध्ये आता आपण हे बॅटर टाकूया तुम्ही बघू शकता।
घावण्याला जाळी पडायला लागलेली आहे। 1 ते 3 मिनिटांसाठी झाकण लावून आपल्याला घावणे शिजून द्यायचे। याला तुम्ही आंबोळी बोलले तरी चालेल। तर बघू शकता तुम्ही छानपैकी जाळी पडलेली आहे आणि घावण्याच्या कडा पण चांगल्या मोकळ्या झालेल्या आहेत। आता हे पलटी करून घेऊया। पलटी करून आपल्याला फक्त 1 ते 2 सेकंदासाठी दुसऱ्या साईडने हे घावणे शिजून द्यायचे। इथे मी तुम्हाला सांगेन, हे पीठ जे आहे ते जास्त पातळ पण केलं तरी घावणी येणार नाही। मीडियम साईजचं पीठ ठेवलं पाहिजे, जास्त पातळ पण नाही आणि घट्ट पण नाही या पद्धतीचं। तर याच पद्धतीने मी अशा प्रकारचीच घावणी काढून घेते। छान अशी मऊ लुसलुशीत घावणी तयार झालेली आहे। नक्की ही रेसिपी एकदा ट्राय करा। ही घावणी जी आहे, आज आपण बटाट्याची भाजी बनवलेली आहे, तुम्ही चटणी बनवली तरी चालेल किंवा दह्याबरोबर खाल्ली तरी चालेल। नक्की नवरात्रीच्या उपवासामध्ये एक दिवस ही घावण्याची रेसिपी ट्राय करा। रेसिपी आवडली तर लाईक आणि शेअर करा विसरू नका। आणि परत भेटूया अशीच एक नवीन रेसिपी घेऊन। थँक्यू।